तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत. संभाजी ब्रिगेडतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, आज कोरोना संकट काळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज दिनांक 1/5/2021 रोजी देवपुरातील दत्तमंदिर चौक छत्रपती ट्रॅव्हल्स येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लसीकरणापूर्वी नागरिकांनी या ठिकाणी रक्तदान केले. राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. लसीकरणानंतर 26 दिवस रक्तदान करता येत नाही. राज्यात अगोदरच रक्ताचा तुटवडा आहे. ही बाब लक्षात घेऊन रक्तदान शिबिर आज घेण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हेमंत भाऊ भडक, श्याम निरगुडे, अमर फरताडे, नाना शिरसाट, मनोज वसईकर, उदय पवार, जितेंद्र पाटील, रोशन चव्हाण यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आणि अर्पण रक्तपेढीच्या सौजन्याने आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेतला. आज कोरोना महामारीमध्ये रक्तदानाची फार आवश्यकता आहे आणि रक्तदान आणि प्लाझ्मा ही आवश्यकता असल्यामुळे बऱ्याच लोकांना, रुग्णांना ती मिळत नाही आहे आणि ही गरज ओळखून आम्हाला अर्पण पेढीचे मिलिंद सरांनी सांगितलं की आज अशा रक्ताची आवश्यकता भासते आणि सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी जर सहयोग केला तर रक्तदान धुळे शहरातून चांगलं झालं तर बऱ्याच गरजू रुग्णांपर्यंत आपण रक्त पोहोचवू शकतो. म्हणून संभाजी ब्रिगेडने आज हा कार्यक्रम घेतला. संभाजी ब्रिगेड धुळे महानगरातर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचं उद्दिष्ट आम्ही 100 बाटल्यांचं आम्ही ठेवलेलं आहे आणि 100 बाटल्या एवढ्या 8 दिवसात आम्ही रक्तदान करून अर्पण ब्लड बँकला आम्ही देणार आहोत. पण त्यामध्ये आज आतापर्यंत आमचे 20 ते 22 बाटल्यांचं संकलन झालेलं आहे. दुपारपर्यंत कॅम्प असल्यामुळे बाकीचा जो उरलेला कॅम्प आम्ही 8 दिवस अर्पण ब्लड बँकमध्ये आम्ही रक्तदान करून कार्यकर्त्यांना तिथे घेऊन आम्ही रक्तदान करणार आहे आणि 100 बाटल्यांचे नियोजन करणार आहे. त्यात प्लाझ्माचे सुद्धा आम्ही डोनेशन नोंदणी करणार आहे. आम्ही त्यामध्ये प्लाझ्मा डोनेशन नोंदणीमध्ये ज्यांचे जरा पूर्ण झालेलं आहे 2 महिने 3 महिने अगोदर त्यांची आम्ही नोंदणी करत आहोत. तरी जर ज्याची जनपूर्ण झाले त्यांनी आमच्याकडे नाव आपली नोंदायचे आणि प्लाझ्मा डोनेशन करायचे असे सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.